काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. जय भवानी, जय शिवाजी. अच्छा, सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर, श्रीनाथ पीठ, देवनाथ मठ, अंजनगाव, सुरजी यांची आदरणीय उपस्थिती लाभलेली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमंत राजे डॉक्टर मुदोजी भोसले, श्रीमंत राजे संग्रामसिंग भोसले, श्रीयुत श्रीकांत शिंदे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर शिरीष राजेश शिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आणि बऱ्याच वेळापासून या सभागृहामध्ये उपस्थित समस्त मराठा समाज बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो. कारण आपण मला या कार्यक्रमाला बोलावलं आणि माझा सन्मान केलात. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक सन्मान सोहळे सत्कार सोहळे झाले, परंतु आजचा हा सत्कार सोहळा माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा. आणि म्हणून मुदोजी राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो, त्यांना धन्यवादही देतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना मनापासून वंदन करतो. त्यांच्या प्रेरणेतून आपण सगळेच जण आम्ही सगळे काम करतो आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचा आशीर्वादही आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये अगदी ठाण्यामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं. आणि मग तिथून सुरुवात झाली अगदी शाखा प्रमुखापासून नगरसेवक आमदार आणि बाकी सगळा पुढचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कुठलंही माझी राजकीय पार्श्वभूमी असं काही नाही महाराजजी, एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी लाभली आहे, हे मी स्वतःला भाग्य समजतो, माझा भाग्यवान समजतो स्वतःला मी. आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या या मराठा समाजाची साथ मला वेळोवेळी लाभलेली आहे आणि प्रेमही लाभलेला आहे. अनेक असे प्रसंग आलेही, परंतु आपण मराठा समाज या एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे, मला त्याचा एक सार्थ अभिमान आहे. आजही मी बघितलं की राज्यातून किंबहुना राज्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी
सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातून येऊन माझा सन्मान केला. मुदोजी राजेंना मी मनापासून धन्यवाद देतो की सगळे लोक आपण एका छताखाली आणली या राज्यभरातून, हे माझ्यासाठी खूप भूषणावह आहे आणि आनंदाचंही आहे. काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, अनेक कटु प्रसंगही आले, अनेक अडचणीही आल्या, परंतु अनंत अडचणींवर मात करत करत हा प्रवास या इथपर्यंत पोहोचला. खरं म्हणजे कुठेही काही संकट आलं, आपत्ती आली, आपदा आली, मग महापूर असू द्या, कोविड असू द्या, काहीही असू द्या, ज्याला ज्याला आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा त्याला जे जे काही करता आलं ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला.